हेलो, सो नाउ वी आर गोइंग टू सी हार्लेम रेनेसांस, अफ्रीकन अमेरिकन लिटरेचर, द हार्लेम रेनेसांस. तो हार्लेम इज अ पार्ट ऑफ न्यूयॉर्क. तुम्ही ह्याच्याबद्दल ऐकलेलं असेल, कारण बरेचशा ज्या मूवी असतात ना त्या या कल्चरवर बनलेल्या असतात, आणि मोस्टली त्याच्यामध्ये जेव्हा ब्लॅक अफ्रिकन अमेरिकन दाखवतात न्यूयॉर्कमध्ये राहणारे, ते दे जे सोल्डर ते हार्लेममध्ये राहतात. याबद्दल ऐकलं असतं. तर हार्लेम रेनेसांस ही एक आर्टिस्टिक, वेअर इज द आर्टिस्टिक अँड सोशल कल्चर अवेकिंग ऑफ अफ्रिकन अमेरिकन 1920s अँड 1930s. त्याच्यात ते सरळ सांगतात दे आर अवेकन, त्यांच्या राईट्सबद्दल, त्यांच्या कलर्सबद्दल, त्यांच्या राईट नंतर इंटलेक्च्युअल थिंग्सबद्दल, की दे आर नॉट एनी इन्फेरियर. ते मूवीजमध्ये पाहिलेलं असेल. ओके, तुम्ही अमेरिकन मूवीज पाहतात ना, त्यामुळे मग तुम्हाला आफ्रिकन अमेरिकन कल्चर, अमेरिकेतील म्हणजे त्या पीपल्स, त्याच्या लाईफ कल्चर बद्दल माहिती असणार आहे. त्यामुळे आपण एवढं त्याच्यात जाऊ आपण खोलामध्ये आपण बोलू. सो तर आपला हार्लेम रेनेसांस येतं, त्याच्यामध्ये आपल्याला दोन महत्वाचे रायटर्स येतात. फर्स्ट इज लँगस्टन ह्युजेस अँड द सेकंड इज झोरा नील हडसन. शी इज द नॉवेलिस्ट अँड वॉट इज हर फेमस रायटिंग इज द देअर आईज वेअर वॉचिंग गॉड. सो द हार्लेम इज अ पार्ट ऑफ द न्यूयॉर्क. ओके, आणि हार्लेम रेनेसांस, रेनेसांस म्हणजे अवेकनिंग. ओके, क्रांती घडवणं. तर जेव्हा मी आपण सोपं सांगू, जेव्हा इट्स अ आर्टिस्टिक अँड द सोशो कल्चर अवेकनिंग ऑफ अफ्रिकन अमेरिकन्स इन 1920s 1930s. ओके, 20s अँड 30s मध्ये मोस्टली रेनेसांस हॅपन झाली इन जी हार्लेम या ठिकाणी झाली. दॅट्स वाय दे कॉल इट्स हार्लेम रेनेसा. इट वॉज अ सेंटर अराउंड द वायब्रंट अफ्रिकन अमेरिकन कम्युनिटी इन हार्लेम न्यू यॉर्क अँड हॅड अ फार रिचिंग इन्फ्लुएन्स इन आर्ट, म्युझिक, लिटरेचर अँड अ सोशल डॉट. द इंटरप्ले ऑफ आर्ट अँड रेस and the artistic criteria for evaluating the black writing are some of the intellectual legacies of the Harlem Renaissance. So Harlem Renaissance is sagat mahatvacha yachyamadhye apan evadh sangu shakto. It's a like a yachana the blue jazz rap ya ja apan mostly african american peoples baddal ya ja goshti apan aikto, right? Rap song tumhi aiktat, nantar tumhala jazz maithi aahe, त्याच्यानंतर ब्लूज माहिती आहेत, माहिती आहेत ना. ओके, तर त्या गोष्टी तुम्ही ज्या तयार झाल्या, जे कल्चर तयार झालं त्याला आपण हे म्हणू शकतो. मोस्टली फेमस फॉर की त्याच्यामध्ये त्यांनी एक अवेकनिंग घडवली या पीपल्सच्या ह्याच्यात. सो तर इट इंटरप्लाय द आर्ट अँड द रेस द आर्टिस्टिक क्रायटेरिया ऑफ इव्हॅल्युएटिंग ब्लॅक writings are some of the intellectual legacies in Harlem Renaissance. Here is the Langston Hughes. Okay, now we are going to learn about the Langston Hughes most. Poet, playwright, essayist, autobiographical, children's books and authors. Hughes come to attention in 1922 in anthology Book of American Negro Poetry. His most famous poem, The Negro Speaks of River, was written in his stream. It was the most famous of his, The Negro Speaks of River. कारण मोस्टली आफ्रिकन कल्चर जे होतं ते नेचरशी संबंधित होतं, राईट? दॅट्स वाय दे जस्ट से ही जस्ट यूज द मेनी थिंग्स. ही राईट अबाउट द सिव्हिल वॉर मुवमेंट, ही राईट अबाउट द देन मायग्रेशन, देन ही राईट अबाउट द सो लॉट ऑफ द थिंग्स. Again, he is one of the writer. I am the American black brother too. This kind of the another poem he written out. So then we are coming to African American literature, civil rights movements. Okay, jari America hi independence cha tyanis tancha swatantra masudyat asa lihle hota ki saglyanna saman adhikar, saman rights, saman prosperity kar, mhanje
परस्यूट ऑफ हॅपीनेस या गोष्टी होत्या. बट देर वेन वी कम टू द निग्रोज, सॉरी आफ्रिकन अमेरिकन पीपल, देन दिस इज से दॅट की देर देर वॉज दे डिनाइड देअर राईट्स. ओके, त्यांनी त्यांचे अधिकार काढून घेतले होते मोस्टली. सो द ग्रेट मायग्रेशन ड्युरिंग द वर्ल्ड वॉर सेकंड, ॲज यू नो, आपले पुढच्या ह्याच्यामध्ये ज्यूइश ह्याच्यामध्ये पाहायचं तेव्हा आपण सांगू शकतो. देन शिकागो मुवमेंट, देन रिचर्ड राईट, द नेटिव्ह सन्स, जेम्स बेलविड अँड रॅल्फ एलिसन, इनव्हिजिबल मॅन, दे आर द थ्री मोस्ट फेमस रायटर अँड द मुवमेंटिस्ट इन आफ्रिकन अमेरिकन फिक्शन. सो In 1940s, 1960s was an era of the social change for African Americans. 40s to 60s, World War II झालं, त्याच्यानंतर मायग्रेशन झालं, देर आर लॉट ऑफ डिप्रेशन, खूप चेंजेस झाले, राईट, बोहेमियन कल्चर आलं, यू कॅन नो दॅट. इन्फ्लुएन्स इन्क्लूड द सेकंड वर्ल्ड वॉर अँड द ग्रेट मायग्रेशन, द वर्ल्ड वाईड सोशल मुवमेंट सच ॲज द कम्युनिझम, मार्क्सिझम, early civil rights legislation which opened up the school jobs for many African Americans. म्हणजे काय झालं, ते दे आर द कम टू द मुख्य प्रवाहात आलेले, आपण असं म्हणूया, जे बाजूला होते, ज्यांना प्रत्येक गोष्टीसाठी लढायला पाहिजे होतं, दे आर कम टू द मेन स्ट्रीम, जस्ट लाईक. देन अर्बन रिअलिझम, अर्बन सेन्सिबिलिटी डिफाइन्स मच ऑफ द लिटरेचर ऑफ दिस एरा. So, there are Richard Wright's, photo of Richard Wright's and the photo of Ralph Ellison. So, first we are going to learn Richard Wright's. Novelish, autobiographical, political commenter, his influence and critically acclaimed novel, Native Son, tells the story of a black man struggling for acceptance in Chicago. It's granted him a financial success, international fame, and his outspoken literary style influenced a generation of the black writers. The Richard Native Son, okay, just remember, Native Son, he is termed to use this, the protagonist. Now Ralph Ellison, most influenced also, novelist, essayist, scholar, artist. Ellison's important novel is Invisible Man. It is the story of nameless black man who learned to assert himself. The invisible man is a part of common 20th century American literature, though Ellis is the major composer. So, invisible man, he used the term a nameless black man. He is an invisible, okay. First, because he is nameless, and the second, he is a black. He is not a part of our society. He is just an invisible one. कोणाला काही फरक पडत नाही असं त्यांनी त्याच्यात लिहिलंय. आणि इट्स अ फर्स्ट नॅरेटिव्ह, त्यांनी स्वतःने म्हटलंय मी असं. सो मोस्ट इम्पॉर्टंट इनव्हिजिबल मॅन. सो द थर्ड अँड द मोस्ट इम्पॉर्टंट इन ब्लॅक आर्ट्स मुवमेंट, सोशल अँड पॉलिटिकल फोर्स इन ब्लॅक कम्युनिटी इन 1960s अँड 1970s सॉर्ट ऑफ द चेंज द वे आफ्रिकन अमेरिकन्स वेअर डिफाइंड ट्रीटेड. The Black Arts Movement sought the change how black were represented and portrayed literature and the arts. त्याच्यात काय सिंपल आहे, हे ब्लॅक आर्ट्स मुवमेंट जे ब्लॅक लोकांनी त्यांच्यासाठी लिहिलं होतं, आज आपण सिव्हिल वॉरच्या तेव्हाचं पाहिलं, त्याच्यामध्ये आपल्याला अंकल टॉम्स केबिन आलं, राईट, त्याच्यामध्ये व्हाईट वुमननी त्याच्याबद्दल लिहिलं होतं, व्हाईट्स ब्लॅक्सच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये, पण यांनी इथं काय केलं, ब्लॅक पीपलनी ब्लॅकसाठी लिहिलेलं ते जे आहे ते ती मुवमेंट आहे. द ब्लॅक आर्ट्स मुवमेंट वॉज अँकर इन अ पॉलिटिकल चेंज अँड कन्सेप्ट दॅट द आर्टिस्ट इज अ पार्ट ऑफ हिज हर ओन कम्युनिटी अँड देअर वर्क शूड स्पीक टू द नीड्स एस्पिरेशन ऑफ कम्युनिटी. सो देन इज कम्युनिटी इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन दॅट. African American literature began to enter the mainstream of publishing and to be read the black and white audience. African American literature began to be defined and analyzed. Black women began to achieve success as a novelist, poets, writer and artist. So mainstream publication madhe ata not only the black people, black for black people, so no hota, the white people
even they are also the part of the community. They are reading their African American literature. Even the American university, not only the American university, but worldwide university, they prescribe the book of book by African American writers. Even we have one novel by Toni Morrison is Sula. We are going to read that. So African American literature began define and analyze. And now, as I told you, the black women like us, Toni Morrison, who won the Nobel Prize, she is got the success achieved. There is a many women like Chinimamba Achebe, the youngest woman who write that. So Toni Morrison, editor, novelist, academic, Morrison wrote richly woman stories, often the strong female characters. The Blue Eyes, Sula, Sock of Solomon, Tar Baby are the some great novel. Beloved won the Pulitzer Prize for fiction in 1988. She is the first American African American woman to win Nobel Prize for literature. So as I already told ki aplyala Sula he prescribed kelele ahe Mumbai University ne. So when we read this novel aplyala yacha badal ajun jasta maiti sule. Then we are going to talk about the Bluest Eye. The simple thing is that a black girl asti and she just want to be look like a white girl, like a Barbie chi image je apan pahato, right? Barbie doll ti kashi asti, she is a beautiful, she is a perfect woman jashi aplya manje asa te mantat. Her eyes are blue and her hairs are golden, right? Now the girl, the little girl, is very obsessed with that the beauty matters. African American madhe tani nehmi bolle jata ki tani te je beauty norms je aplyala dilele ahe je beauty norms de sangtat loka aplyala ki asa beauty norms paije tasa karayla paije. African American people je sangtat ami jashe ahet tashe ami yogya ahot. Now the blue beloved khup sundar story hai ti apan discuss karu jo apan Sula read karu ki te African slave family chi story hai te gulam astat and how the life there change. Now Alice Walker chi Color Purple hi pan movie apan pahnar aho. In Color Purple she got the Pulitzer Prize. It's the story of two sister who thought the separation, trials, continue support and strength each other. Then Maya Angelou, she, I know why the cage bird sing. The cage bird is the symbol, pinjratla pakshi, right? Her serial autobiography is Phantom of the Modern American Literature. Here is the picture of the Toni Morrison. Now thank you.